सोलापूर मध्ये आज मराठा क्रांती आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि या मोर्चाला सोलापूर पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। दरम्यान आयोजक मात्र मोर्चावर ठाम आहेत आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। दरम्यान सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे पुतळा या परिसरातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमया यांनी। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचे पळसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळाले। पहिला मोर्चा हा कोल्हापूरमध्ये झाला, नाशिकमध्ये सुद्धा मोर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता सोलापूरमध्ये मराठा क्रांती आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र त्याला पोलिसांनी परवानगी ही नाकारलेली आहे। आपण बघू शकताय, मी सध्या उभा आहे सोलापूरमधील छत्रपती संभाजीराजे पुतळा परिसरामध्ये। या ठिकाणी कोविडच्या कारणामुळे पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे, मात्र आयोजक जे आहेत ते मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत। आपण बघू शकताय या ठिकाणी अत्यंत चोख असा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर मध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर परिक्षेत्रातून सांगली, सातारा, त्याचबरोबर उस्मानाबाद, लातूर या ठिकाणाहून सुद्धा अधिकचा पोलीस फौजफाटा या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे पोलिसांकडून चोख असा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतोय। आणि आंदोलक जे आहेत ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत की आम्हाला पोलिसांनी जरी परवानगी नाकारलेली असली तरी आजचा मोर्चा हा निघणारच। नरेंद्र पाटील हे आजच्या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे आता बघावं लागेल की मोर्चाला किती प्रमाणामध्ये मराठा आंदोलक येतात आणि हा मोर्चा कशा पद्धतीनं पुढं जातो। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, सोलापूर।